आपल्या शुभ असत्या. मुदीप याला उत्कृष्ट गोलंदाज हा किताब प्रदान करावा. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज मुदीप एस टी हाय संघाचा. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज घोडोली संघाचा मुन्ना. खरोखरच त्या चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला दुसऱ्या क्रमांकाचा भारताची टीम मिळून दिला. तर मी विनंती करतो मुन्नाला की सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब मी विनंती करतो माननीय सुजित महाडिक साहेब यांना की आपल्या शुभ असत्या जो उत्कृष्ट फलंदाज आहे त्याचा किताब प्रदान करावा. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज येण्याच्या पहिले आपल्या तिन्ही पंचांचा सुद्धा मनापासून धन्यवाद दिला पाहिजे. खरोखर 3 दिवसांमध्ये चांगली कामगिरी केली त्या पंचांना सुद्धा आभार मानला पाहिजे. पंचांचं समीर मसूरकर साहेबांचं आभार. मी पंचांना विनंती करतो की आमच्या समीर मसूरकर 3 फोटो द्या तिन्ही पंचांचं. हॅलो हॅलो तिन्ही पंच. अभिषेक दादा हाती गेलाय आणि शेपूट बाकी आहे तर आपण थोडस सहकार्य करायचं आहे. आणि साठे डीजे ऑपरेटर यांचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे. आणि दुर्वा या वरचे खोपोली प्रीमियर लीगचे त्यांचा बक्षीस समारंभ मॅन दुर्वा वॉरियर्स संघाचा उत्कृष्ट फल गोलंदाज सागर देशमुख. नक्कीच सागर देशमुख. दुर्वा दुर्वा वॉरियर्स संघाचा गोलंदाज सागर देशमुख. तसेच उत्कृष्ट फलंदाज वरची खोपोली प्रीमियर लीग मधला सावी इलेव्हन संघाचा भावा शेळके. आणि या वरची खोपोली प्रीमियर लीग मधला मॅन ऑफ द मॅन ऑफ द सिरीजचा किताब जातोय विशाल धुमाल्याला. खरोखरच चांगली गोलंदाजी तितकीच फलंदाजी केली विशाल धुमाल. आणि ओपनच्या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी उस्मान पटेल या लवकर. उस्मान पटेल मॅन ऑफ द सिरीज लवकर लवकर या. आपण कॅम्पल यांची 5 वर्षाची तुम्हाला मेंबरशिप मिळाली आहे उस्मान पटेल. 75,000 रुपये कमिटीने भरलेले आहेत. 75,000 रुपये जोरदार टाळा वा उस्मान पटेलसाठी. रायगडचा टायगर आहे रायगडचा टायगर. हॅलो. त्यानंतर मी हा सगळ्याच्या सगळ्या नायकाला विनंती करतो की आपण तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी यावं. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक हाल संघ आपण या प्लीज लगेच लवकर या लवकर टाइमपास करू नका. हाल संघाचे कर्णधार आपण या. रोख रक्कम 30,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. उपस्थित सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभाशी ट्रॉफी प्रदान करावी. उपस्थित सगळे मान्यवर रात्रभर सगळ्यांची नावं घेतलेली आहेत आणि युट्यूब वरती पण सगळ्यांची नावं गेलेली आहेत. त्यामुळे त्याचे उपस्थित आहेत त्या सगळ्यांनी आपल्या शुभाशी ट्रॉफी देऊन टाकावी. रोख रक्कम 30,000 आणि ट्रॉफी प्रदान केली जाते हाल संघाला. ऑड वाईटचा पहिला क्रमांक दुर्वा
पहिल्या क्रमांक वाढवायचा कुठली टीम आहे दुर्वा दुर्वा वॉरियर्स ना हाँ या लवकर त्यांच्या संघनायकाने या प्लीज आता एवढं ऊन तापतंय की डोळे मिटतात आमचे त्यामुळे लवकर या या दुर्वा टीम हा आहे ते हुशार आहे देऊन टाका चला दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिक दोघांना देऊन टाका चला तुम्हीच द्या या लवकर या अरे या ना दादा या या तुम्ही कॅप्टन आहात वाटतं तुम्ही कॅप्टन या लवकर त्यानंतर झाले दोन त्यानंतर नगराध्यक्ष ट्रॉफीचा खरा खुरा मानकरी ठरलाय 2 लाख रुपये रोख आणि आकर्षक अशी नगराध्यक्ष ट्रॉफी या ठिकाणी दिली जाणार आहे मी आमंत्रित करतोय ते खावडी संघाच्या खेळाडूंना संघाच्या संघनायकाला रोख रक्कम 2 लाख आणि ही आकर्षक उंच अशी ट्रॉफी त्यांना देऊन या पाहुण्यांनी सन्मानित करावं अशी विनंती मी या ठिकाणी उपस्थित सगळ्या पाहुण्यांना करतो रोख रक्कम 2 लाख रुपये आणि आकर्षक अशी ही ट्रॉफी या ठिकाणी प्रदान केली जाईल रोख रक्कम 2 लाख रुपये दिनेश पाटील आमचे खर्डीचे या ठिकाणी येत आहेत एक जबरदस्त आयोजक ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं आयोजन फार चांगलं असतं आणि तेही या ठिकाणी आलेत दिनेश शेठ पाटील कसलकंचे दिनेश शेठ पाटील आणि खर्डीचे दिनेश शेठ पाटील दोन्ही दिनेश शेठ दोघेही झोपून आले पण तोटे गाडीत पडेल खाली रोख रक्कम 2 लाख आणि आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी दिली जाती आहे या ट्रॉफीचा मानकरी ठरला तो खर्डी टीम्स हॅलो तमाम प्रेक्षकांच्या ठिकाणी पुनश्च एक वार मी मनापासून समीर मसूरकर यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपणार असं थोड्याच वेळात मी आपण आयोजकांच्या वतीने